तर मित्रांनो एका एका विद्यार्थ्यांनी मित्रांनो पाच पाच सहा सहा काही काही विद्यार्थ्यांनी सात सात जिल्ह्यांसाठी फॉर्म भरलेले आहेत आरोग्यसेवक असतील परिचर्य असतील कारण त्यांना वाटलं की अभ्यास अभ्यास आपला एवढा गाढा अभ्यास झालेला आहे कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये नक्कीच आपण सिलेक्ट होऊ परंतु अचानक मित्रांनो नैसर्गिक परिस्थिती ओढावली आणि त्यानंतर एक महिना झालं दोन महिने झालं सतत मित्रांनो सतरा हजार हा आकडा त्यांच्या नजरेसमोर आला परंतु सतरा हजारची पुनरावृत्ती सतरा हजारची मित्रांनो फक्त तो पुनरावृत्ती होत गेली घोषणा पाठोपाठ घोषणा घोषणा पाठोपाठ घोषणा आणि कोणीही विरोध केला नाही कोणीही विरोध केला नाही कारण कोरोनाची सिच्युएशन होती आहे त्यामुळं सर्व सुज्ञ विद्यार्थी असल्यामुळं कोणीही त्याला विरोध केला नाही परंतु मित्रांनो हे राजकारण असंच पुढं चालत राहायला लागलं आणि आता सध्या ज्यावेळेस सर्व एक्झाम व्हायला हो लागलेले आहेत ला सात तारखेला नीटची परीक्षा आहे मित्रांनो बारा सप्टेंबरला आय बी पी एची परीक्षा आहे वीस सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे त्यानंतर कंबाईन आहे मित्रांनो म्हणजे सर्व परीक्षा होत आहे तरी पण तीच पुन्हा घोषणा की आत्ता जागा भरणार मग जागा भरणार मग तुम्हाला जागा तात्काळ भरायच्या आहे तर अडीच महिने लावले कशाला आणि जर तुम्ही अडीच महिने लावून अजूनही घोषणा करत आहात तर आता सर्व विद्यार्थीच नव्हे तर मित्रांनो आता हळूहळू सर्व यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये खूप पावर असतं मित्रांनो कारण तुम्ही जर सुजान सिंह राजपूतचा जर मुद्दा पाहिला तर त्याची सुरुवात मित्रांनो यूट्यूब चॅनलवरूनच सुरुवात झाली होती लक्षात घ्या त्यानंतर हळूहळू न्यूज चॅनलने उचलून धरला मुद्दा न्यूज चॅनलने मुद्दा उचलून धरल्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा जनमताचा विचार करून तो निर्णय दिला आणि आता सध्या अगदी काय चाललेलं आहे सिच्युएशन तुम्हाला माहितीच आहे किती परिस्थिती गंभीर होती आणि आता सध्या किती काटेकोरपणे त्याची तपासणी चालू आहे तुम्हाला वेगळं सांगायला नको तर तो मुद्दा आता आपण नाही घेणार परंतु सध्या जर सांगायचं झालं तर हा सुद्धा तसाच मुद्दा आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी खूप छान वाटलं की आपल्याला खूप पर्सेंटेज छान आहेत आपलं सहज सिलेक्शन होईल त्यामुळं बर त्या विद्यार्थ्यांचा यासाठी खूप विरोधही आहे मित्रांनो की मी असं करायला नको याला बळ द्यायला नको हा मुद्दा उचलून धरायला नको परंतु मित्रांनो हा अन्याय आहे कारण आपण सरळ सेवा मार्गाने परीक्षा घेण्यासाठी फॉर्म भरले होते आता परिस्थिती तशी आहे परीक्षा घेण्यासारखी यापूर्वी जर घेतली असती तर कोणीही विरोध केला नसता परंतु आता परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती अनुकूल आहे त्यामुळं परीक्षा या झाल्याच पाहिजे आणि त्या मध्ये मित्रांनो मनसेसुद्धा अगदी खंबीरपणे उतरलेलं आहे तसंच बाकी पक्षसुद्धा आता हळूहळू यामध्ये नक्कीच उतरतील फक्त त्यांना समजलं पाहिजे की वारं आता कोणत्या दिशेने फिरतंय आणि वारं फक्त फिरवायचं काम मित्रांनो अजून थोडा दिवस तुम्ही जर असंच केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे तर मित्रांनो मनसे काय म्हणतं आहे मनसेची याचिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची याचिका दाखल करण्याची तयारी तर ही वेळ येणार नाही ना मित्रांनो लवकरच राजेश टोपे काय करतील आपला निर्णय बदलतील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची भरती जाहीर करून जवळपास तीन महिने होत आले आहेत प्रत्येक एका आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू होत होईल अशी वारंवार घोषणा करतात परीक्षा न घेता करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचा घाट टोपे घालत आहेत या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला असून आरोग्यमंत्र्यांनी घ्याय आरोग्य मंत्र्यांना समजून घ्यायचे नसेल तर या विरोधात आम्ही याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहोत असा इशारा माहिती अशा इशारा माहिती महाराष्ट्र नव नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिलेले आहे आपण त्यांना मित्रांनो संपर्कसुद्धा साधलेला होता त्या आपलं कॉल रे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे तर जे जे आपल्याला साथ देतील या लढाईमध्ये सर्वांना मित्रांनो आपण सोबत घेऊन लढाई लढणार लड़ा आहोत सरकार विरोधी लढाई बिल्कुल नाही फक्त सरकारला मित्रांनो आपण सांगायचं आहे की आता परिस्थिती परीक्षा घेणे योग्य आहे परीक्षा घेऊनच ही